अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड तहसील कार्यालयाचे तहसीलदार हेमंत भागवत पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी संजय झेंडू शेरनाथ तसेच तलाठी नीरज प्रकाश पाटील यांना जळगाव एसीपी पथकाने सापळा रचून 2 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार यांनी 2002 मध्ये बोदवड तहसील शिवारात पत्नीच्या नावे शेत खरेदी केले होते। सदरील शेताच्या 7-12 उतार्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावण्यात आले होते, परंतु कालांतराने पुन्हा शेताच्या 7-12 उतारावर पूर्वीच्या मूळ मालकाचे नाव आल्याने त्यांनी पुन्हा शेताच्या 7-12 उतार्यावर आपल्या पत्नीचे नाव लावून घेतले। परंतु सदरील उतार्याबाबत बोदवड तहसीलदारांनी हरकत घेऊन संबंधित पुरावा देण्याची नोटीस काढली व सदरील नोटीस रद्द करण्याच्या मोबदल्यात तहसीलदार यांच्या वतीने मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत 5 लाखाची मागणी करून तडजोडी अंती 2 लाख रुपयांची मागणी करत दिनांक 18/12/2020 रोजी लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना जळगाव एसीपी पथकाने रंगेहात पकडले आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।